पहिले तर सगळ्याले धन्यवाद की तुम मला इंस्टाग्रामवर एवढं सपोर्ट केलं, असा सपोर्ट राहू द्या. थँक्यू ऑल ऑफ यू. राम राम मित्रो, मी मयूर साखरकर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आजचा ब्लॉग कायच्यावर आहे हे तर तुम्हाला टॉपिक पाहून समजलं असं की मला लय लोक विचारते तू व्हिडिओ कुठं बनवतो, तुझे गाव कोणतं आहे. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सर्व सांगणार. तर चला मग ब्लॉगची सुरुवात जी आहे वावरातूनच झाली आहे, कारण की घरी तर मी कधी व्हिडिओ बनवतच नाही हे तर तुम्हालाही माहीत आहे. तर चला मग फालतू गोष्टी नाही करू आणि ब्लॉगला सुरुवात करू. आता मी निघालो पैदल पैदल, कारण की पावसाळ्याच्या ना जे आहे गाडी येत नाही वावरात. आणि कसं आहे आजकाल लोक गाडीशिवाय तर संडासले जात नाही, हे तर शेवटी वावर. आणि तसंही मित्र घाट्या पाण्याची चप्पल चालत नाही, तर मी तसाही बिना चपलीचाच फिरतो, कारण की वावरातनी मला घाट्या पाण्यात आलं हरिक येते. असं पाणी आलं का बतकन अशी असं पाण्यात उडी मारणं, घाट्यात उडी मारणं म्हणजे मला लय हरिक येते. लय मला घरचे कल्ला करते, पण काय ते किळा असते ना तो थोडी माणसाचा जाते. आणि वावरात जाताना रस्ते की साधे नाही आहे माया, मोठमोठे पहाड, मोठमोठे घाट, मोठमोठे नदी नाले आहे. हे पा म्हणजे यार रोज मी वावरात जातो, एवढे पहाड नाल्या पार करून कमाल असं यार माही. मित्र मी तुम्हाला एक गोष्ट विचारायचीच बोललो, माझे व्हिडिओ चांगले असते का लय चांगले असते हे सांगा फक्त कमेंटमध्ये, कारण की बेकार तर आपले व्हिडिओ नसते. हा एक गोष्ट तर मी तुम्हाला अजून विचारायची भुललो, ते तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मी पाहिले कसं आहे, नाही ज्याले मी चांगला दिसून राहिलो ना त्याचे डोळे एक नंबर चांगले आहे, आणि ज्याले मी खराब दिसून राहिलो त्याचे डोळे खराब. तर फायनली मित्र आपण वावरात पोहोचलेलो आहे, आणि तिथं जे आहे माझ्या व्हिडिओ बनवायची लोकेशन आहे. मी तुम्हाला ते दाखवणार आहे, पण पहिले जे आहे तुम्ही माझ्या वावर पाहून घ्या. हे जे आहे माझ्या वावर आहे, जास्त वावर आहे नाही मायापाशी, पण तुम्ही एवढं वावर पाहून अंदाजा लावू शकता का किती एकर आहे म्हणून कमेंटमध्ये सांगा. यार तुम्हाला सगळ्याले हवेच्या ना माझा आवाज एकदम स्पष्ट ऐकून असं येऊन राहिला, तर तेवढं मित्र सॉरी ॲडजस्ट करून घ्या, कारण की माईक नाही आहे. यार गरीब आहे, पैसे नाही आहे, मोबाईलच कर्ज काढून घेतला त्याची किस्त फिटायची आहे. तर फायनली मित्र आपण पहिले वावरात पोहोचलो होतो, आणि आता जिथं व्हिडिओ बनवतो त्या लोकेशनवर पोहोचलो. आता मी तुम्हाला लोकेशन डायरेक्ट दाखवणार आहे, पण पहिले थोडेसे सस्पेन्स मध्ये राहा. एवढी का घाई आहे, मी इथंच आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या तिकडे आहे. हाय तर थांबा थोडीशी. मित्र हे आहे माझ्या व्हिडिओ बनवायची जागा. मी या बाबूईच्या झाडाखाली विटेवर बसून व्हिडिओ बनवतो. गरीब माणसाचा गरीब स्टुडिओ आहे हा. मी ह्याच लोकेशनवर व्हिडिओ काऊन बनवतो, मी वावरातच व्हिडिओ काऊन बनवतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. जुने जे लोक माझे व्हिडिओ पाहणारे होते, तर पहिले लोकेशन हे नव्हतं, ते जे बाशाचं झाड दिसून राहिलं पहिले मी तिथं व्हिडिओ बनवत जाव, पण आता मी लोकेशन चेंज करून इथं व्हिडिओ बनवत असतो. आणि ते पण लोकेशन मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या वावरात व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की यार इच्छा एवढी शांतता ना कुठंच नाही आहे. हाव जे घरी मला एक ते दीड घंटा लागते व्हिडिओ बनवायला, इथं अर्ध्या घंट्यातच होते. आणि किती मोठं कॉन्टेंट असो एका लाईनमध्येच पूर्ण होते. मी गावात या कारणानं व्हिडिओ नाही बनवत, पहिले तर माझी टीम नाही आहे, मी एकटाच व्हिडिओ बनवतो. आणि कसं गावात जर मंदात व्हिडिओ बनवायला गेलं तर लोक किती उभं राहिलं चालते समोर मला, पण लोक जे आहे असे तोंड घालून पाहते, जवळ येऊन पाहते, काय करू राहिला आवाज करते. तुम्ही तुमचं काम करा, मला माझं काम करू द्या. एक तर कसं आहे माझी सेपरेट रूम नाही आहे, सेपरेट जर रूम असती तर कोणाला म्हणता नाही आहे आई बाबाले इकडे जा तिकडे जा. मग ते कसं फील्डमध्ये जर मला त्रास झाला ना तर माझ्या इगो लय हट होते, मी एखाद्याला बोलून देतो. म्हणून असं वाटते की बा जाऊ दे घरच्या लोच्या, वावरात आपल्याला कोणीच त्रास नाही देत, इथे येऊन मस्तपैकी व्हिडिओ बनवतो. काही काही लोक म्हणते की मला तू या लँग्वेजमध्ये व्हिडिओ काऊन बनवतो, तू गावठीच व्हिडिओ काऊन बनवतो, तू वावरातच व्हिडिओ काऊन बनवतो. अबे आपली संस्कृती पाय, आपली भाषा पाय, मला तर वाटते हेच चांगलं आहे बा. आपण इथं असं राहतो आणि बाहेर जाऊन दाखवतो काही फायदा नाही ना ते शो ऑफ करून. म्हणून माया मनाला जे वाटते ते मी करतो. माया गावाचं नाव आहे मित्र चाकोरा, आणि मी अमरावती जिल्ह्यातच राहतो. चला मित्र आता जे आहे मी तुम्हाला जुने लोकेशन दाखवतो जिथं मी पहिले व्हिडिओ बनवत जाऊ. तिथं हे पाहू शकता तुम्ही आपलं सोयाबीन. अरे शेतकऱ्या सोयाबीन किती काय चांगलं असलं तर काहीच फायदा नाही, भाव जर कमी असले तर. हे होय आपलं वावर इकडलं, ते वरची फारी दाखवलं तुम्हाला, आता हे खालची फारी. आणि इकडे जे वावराला लागून आहे हे बंदी आहे 2526 एकराची. हे आपलं लोकेशन जुनं व्हिडिओ बनवायचं. तर हे तुम्ही मागं जे पाहू राहिले असं, इथं पहिले मी जुने व्हिडिओ बनवत जाव, इथं बसत जाव. आणि यार तेव्हाची गोष्टच वेगळी, म्हणजे जास्त दिवसही झाले, कारण की बंदा जो आहे एकाच वर्षात फेमस झालेला आहे. तर यार टॅलेंट असते कोणाकोणात, कोणाला 10 वर्ष लागते, कोणाला 5, कोणाला 3.
टॅलेंटेड असले जास्त तर त्याला एकच वर्ष लागते, आणि जास्तच असले त्याला एक महिना लागते. आपण तर लय मांगा त्या वावराले जे लागू ना हे पुरी साली बंदीच आहे इकडे. या बंदीत निरा जनावर सगळ्या जनावरांचा खेळ मले. आणि हे जे आहे वावरातली वीर, हा होय वावरातला एंड पॉइंट. विरोय पाहून घ्या तुम्ही. बाबा हुप हुप आवाज येऊनच राहिले. वान्नेर हाय शिकडे छात्यावर बस. आता जे आहे व्हिडिओची लोकेशन आपली ते पण चेंज होणार आहे, कारण की आता आपण वेगळ्याच ठिकाणी व्हिडिओ बनवणार. तुम्हाला एक एक नंबर चांगले चांगले कॉन्टेंट येणार आहे. तर धन्यवाद सगळ्याले तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिला. नवीन जर आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तुम्ही आतापर्यंत मला सपोर्ट केला याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आताही पुढे सपोर्ट करत राहा अशी माझी अपेक्षा आहे. तर थँक्यू ऑल ऑफ यू. जय महाराष्ट्र.